घर कुल मणि रंगले धाव किती मृग जळे पाप पुण्य जणू एकच प्याले पाप पुण्य जणू एकच प्याले माणूसकीचे रीते सोहळे माणूसकीचे रीते सोहळे क्षितिजावरती जाई वेसही मर्मबंधातली अंकल काही बोलायचं ना तुम्हाला? मग बोला ना. अहो आता मी ठीक आहे. नाही रे, मी सांगितलं ना, म्हणजे असं काय नाही, सहजच आपलं काय मनामध्ये एक कल्पना आली होती. पण कधी कधी ना इतक्या बालिश कल्पना येतात ना. पण जाऊ दे, काही असं नाही. पप्पा प्लीज, आता उगाच ताणू नका. हा सांगून टाका ना काय आहे ते. अहो ब्रेकफास्ट तयार आहे, येत आहे ना खायला? हो आलो. हा आणि सुषमा, मी जरा विचार करतोय की ओमला आता परत घरी घेऊन यावं की काय. काय म्हणाला? खरं सांगताय? कधी जाऊया आणायला? मी पण येते. एक मिनिट, एवढं असं लगेच उत्साहित व्हायची गरज नाहीये. मी फक्त माझं मत काय ते सांगितलं आणि त्यातून त्या होमला घरी परत येण्याची त्याची इच्छा आहे की नाही कुणास ठाऊ, तो प्रश्नच आहे. तो येईल, त्याला यायचंच होतं. तुम्ही नाही म्हणत होतात म्हणून तो येत नव्हता. अच्छा, म्हणजे जो काही दोष आहे तो सगळा माझा आहे. बर, ठीक आहे, बरोबर आहे ओम तुझं. मधुकर रावणशी माझं बोलणं झालं. एनिवे तू आराम कर, येतो. अंकल थांबा तुम्ही, मी डॅडला फोन लावतो. अरे ओम तू आता. अंकल तुम्ही खाऊन घ्या, चला. अहो फोन नंतर घ्या ना, आधी खायला चला. ओमचा फोन आहे, बोलू की नको? ओमचा फोन आहे, मला द्या, मी बोलते. अगं हॅलो ओम. मॉम कसा आहेस बाळा? मी ठीक आहे मॉम. डॅड आहेत का तिकडे? माझ्याशी बोलायचं नाहीये का तुला? नाही मॉम, मला आता डॅडशीच बोलायचंय. त्यांच्याशी नंतर बोल तू, आधी मला सांग कसा आहेस बाळा? मी ठीक आहे. आता आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. वाटलंच मला. वाटलंच म्हणजे? ओ असा का बोलतोस तू? आम्हाला तुझी काळजी आहे ओ. तुझे डॅड आत्ताच म्हणत होते की ओमला घरी परत घेऊन येऊया. हो का? बर, आणि काय म्हणतात डॅड? असा का बोलतोयस तू? हे बघ ओम बाळा, आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि घरी परत येशील ना? हो येणार ना, नक्कीच येणार. मला वाटलंच होतं. अहो बघा ओम घरी यायला तयार आहे. ओम बाळा मी पण येते तुला घ्यायला. हा हो हो. हा मॉम जरा डॅडला फोन दे ना प्लीज. बर घ्या, त्याला तुमच्याशीच बोलायचं. बोला चिरंजीव. नमस्कार मधुकर कर्णिक साहेब. आत्ताच मला वसंत अंकल सांगत होते की तू तुझ्या घरी जा म्हणून. हो दोन्हीकडे एकच विषय एकाच वेळी चर्चेला आहे.
आश्चर्य आहे ना? माझ्याकडे वेळ फार नाहीये ओम, तुझा निर्णय काय झालाय तो सांग, येऊ ना तुला आणायला? अहो विचारताय कसले, चला जाऊया. मॉमला गप्प केलात ना, हे तुम्हाला चांगलंच जमते डॅड, समोरच्याला गप्प करणं. माझ्याही अंगात तुमचंच रक्त आहे, त्याला गप्प बसता येत नाही. तू वाकड्यात शिरतोयस असं नाही वाटत आहे तुला? अहो तुम्ही भांडू नका ना. तू कुणाशी आणि काय बोलतोयस हे कळत आहे का तुला ओम? गुड मॉर्निंग ची बॅड मॉर्निंग करणार आहे, मला धमकवणार आहे मधुकर कर्णिक. तासाभरात मला घरी घेऊन येऊ, या निर्णयावर कसे काय आले? कारण तुझी काळजी वाटली. माझी काळजी वाटली? डॅड मॉमला म्हणावं मी घरी येणार, पण ही वेळ परतायची नाहीये. अजून बरेच हिशोब चुकते करायचे आहेत माझे. डॅड मला मार लागला असला तरी माझा मेंदू शाबूत आहे अजून. इथे माझ्या समोर आणि तुमच्या समोरही कोणीतरी आहे, फार तुमची शोभा करत नाहीये मी. पण मी परत सांगतो डॅड तुम्हाला, कर्णिक इंडस्ट्री अजून उभी आहे, ती कोसळली त्या दिवशी मी घरी येणार, आणि तेही ताट मानेने. बघ तू माझा पुढचा मुलगा आहेस ना म्हणून. नात्यांची आठवण अजून आहे डॅड तुम्हाला? मी कॉल कट करतोय, पण इतकंच सांगतो डॅड, आपलं वागणं नीट आठवा डॅड, आणि मग या नातेसंबंधावर बोला तुम्ही. तुला जे बोलायचं आहे ना ते जरा स्पष्ट आणि पटकन बोल. तुम्हाला जी बिझनेसची भाषा कळते ना तीच भाषा मी वापरतो, आणि जर तुम्ही धमक्यांवर आलात तर काय? तू बापाला धमकी देतोयस? मी कॉल कट करतोय. हे बघ ओम, ओम ओम, अरे मला द्या, मी बोलते. अगं कट केला त्यांनी फोन, पाहिलंच ना माझ्याशी कसा बोलला ते. असं काय करतात, तरुण रक्त आहे त्याचं, मनात राग साठला असेल त्याच्या, पण तुम्ही जरा समजुतीने घ्यायचं ना. मी समजुतीने घ्यायचं? मी त्यांनी लाथा मारायची आणि मी फक्त समजुतीने घेत राहायचं. मग बसा भांडत, आपल्याच मुलाशी वैर घ्या. तुला फक्त माझ्या चुका कशा दिसतात? कारण सुरुवात तुम्ही केलीत, काही कारण नसताना त्याला घराबाहेर काढलं होतं. सुषमा काही कारण नसताना काढलं? हो, त्याला जायचं नव्हतं. आता त्याला यायचंही नाहीये ना. मग आज तसा जोर का नाही लावलात, त्याला घराबाहेर काढताना लावला होता तसा. एक मिनिट, मी काय करायचं कसं वागायचं हे तू मला शिकवायचं नाहीस. आजपर्यंत मी कोणासमोर वाकलेलं नाही, याच्या पुढे वाकणारही नाहीये. बघा स्वतःच्या इगोला कुरवाळत. अगं अहो, इथे मुलांसाठी आई बाप आकाश पाताळ एक करतात आणि आमच्याकडे. सुषमा सुषमा, अगं ऐकून घे माझं. काय वसंतरावांच्या घरी नेमकं काय चाललंय सध्या, आणि या ओमच्या तरी डोक्यात नक्की काय चाललंय, एकदा त्याला समज द्यावीच लागेल, म्हणजे त्याच्याशी पुन्हा बोलणं आलं. ठीक आहे, बोलून घेतो. काय झालं, तुम्ही दोघं टेन्शन मध्ये का? हो, कसा बोलत होतास तुझ्या डॅडशी? कसा म्हणजे? त्यांना जी भाषा समजते ना त्याच भाषेत मी बोलत होतो. अरे ओम, इतकं सगळं घडतंय, दुश्मनी कमी करायची का वाढवायची? जखमी झाला तरी थांबायला तयार नाही. अगे वेडा बाई, या जखमांमुळे तर काम करायला जोश येतोय जोश. या हल्ल्याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय का?
कोणीतरी माझी प्रगती पाहून मला अडवू पाहते. डॅडचा फोन येण्याअगोदर माझा दोघांवर संशय होता. एक अर्थातच श्री हल्ल्याच्या वेळी तो तिकडे काय करत होता आणि दुसरी ती जुलियाना. जेव्हा मला नेमका हल्ला झाला त्याच वेळेस ती कशी काय तिकडे पोहोचली. अनेक प्रश्न पडलेत. जुलियाना जुलियानावर संशय आहे तुला? अरे जी मुलगी आधीच कोणाच्या तरी हातचं खेळणं बनलेली आहे ती काय हल्ला करणार तुझ्यावर? अनुभवावरून सांगतोय अंकल, खेळण्याचं हत्यार बनवायला जास्त वेळ लागत नाही. अनुभव म्हणजे मला आवरायला हवं. अंकल प्लीज हेल्प मी. हो ऐक ना प्लीज. जिद्दी माणसं कुणाचंही कधीही ऐकत नाही वृंदा. जाऊ दे त्याला. अरे काय काम आहे? चला तर खरं पण काय काय काम काय ते सांग ना. अच्छा हे काम आहे. काय झालंय? सुषमा, आमच्या शाळेमध्ये एक मुलगा होता बंडोपंत त्याचं नाव. खूप मस्ती करायचा, कोणाचं काहीच ऐकायचं नाही. की मस्ती करायचा की त्याची त्याला लाज सुद्धा वाटत नस. आम्ही शिक्षक जेव्हा शिकवायचो तेव्हा अभ्यासात त्याचं लक्षच नाही, टिवल्या बावल्या करायचा. त्याला शिक्षा केली की शिक्षा सुद्धा त्याला एक मस्तीच वाटायची. स्वतः हसायचा, पोरांना हसवायचा. परिणाम काय झाला? नापास. मरडायचा, पश्चाताप करायचा. उपयोग काय? पुढल्या वर्षी परत तेच. असं 3 वर्ष सतत घडलं. मग शाळेने त्याला काढून टाकला शाळेत. नुकसान कोणाचं झालं? योग्य वेळेत जर तुम्ही काही केलं नाही तर माझ्या सारखीच पथारी बसून तुम्हाला बसावं लागेल. परम बंधातली ठेवही. अप्पा, आता मी कथा ऐकायच्या मूड मध्ये नाहीये. मंडई, मला काय सांगायचंय आणि मला कळतंय. आधीच नीट वागले असते तर आता अशी रडायची वेळ आली नसती. पण आप्पा, बापलेकाच्या भांडणात माझी ओढाताण होते हो. कधी नव्हे ते आत्ता हे म्हणतायत की ओमला घरी परत आणू. आता आता ओम अडून बसलाय. मी यापूर्वी तुम्हाला कधी काय बोललो का? नाही का? बोलणं त्या माणसासमोरच करावं ज्यांना आपल्या बोलण्यात रस असतो.
तर मधुकर आणि तू तुमच्या जी काय कुरबूर सुरू होती ती काय माझ्या कानावर आली नव्हती. आली होती, मी मध्ये पडलो. नाही का नाही मध्ये पडलो, मध्ये अशासाठी पडलो नाही कारण पडून काही उपयोग नाही. तुम्ही तुमच्याच मनाचं करणार नाही का? आप्पा माझं चुकलं, मी पाया पडते तुम्ही. नाही नाही, पाया वगैरे काय पडत नको, त्याची काही गरज नाही. आप्पा मला आजही आठवतंय, कामिनी घरात सून म्हणून यायच्या आधी तुम्ही माझ्याशी किती बोलायचात. आणि आज आठवतंय ना? मग सुषमा तुला तेही आठवत असेल की तू पूर्वी कशी होतीस, कशी वागायचीस. हो, तेव्हा घरात काही नोकर चाकर नव्हते, गरजही नाही वाटली मला कधी त्याची. सगळं काम मी करायचे, आओ किती ओरडायच्या, त्यांना सुद्धा काम करायचं असायचं, पण मी त्यांचं काही ऐकायचं नाही. आता ही ऐकत नाही ना? घरामध्ये विजेसारखी वावरणारी ती सुषमा कुठे? घरामध्ये काहीतरी नवीन करावं यासाठी धडपडणारी ती सुषमा कुठे? आणि आता मित्र मैत्रिणी यांच्या बरोबर पार्टीत रमणारी ही सुषमा कुठे? कुठे चाललाय हा प्रवास? एवढा पैशांचा सोस असावा. तेव्हाच जर तुझ्या संस्कारक्षम मुलांवरती योग्य ते संस्कार केले असतेस तर ही पाळ्या. अर्थात तू म्हणू शकतेस, अप्पा तुम्ही तुमच्या मुलांवरती एवढे संस्कार केले मग. नाही नाही अप्पा, असं कसं म्हणेन मी. अप्पा मला मान्य आहे की माझं चुकलं, पण माझ्यावर विश्वास ठेवा, हे सगळं मी यांचं स्टेटस जपण्यासाठी केलं. हो, स्टेटस? स्टेटस म्हणजे काय ग? दारू पिणं, रात्री उशिरा घरी येणं, आपल्याला शोभणार नाहीत असे कपडे घालणे, सिगरेटी फुंकणे, गाड्या उडवणे, हे स्टेटस? आपल्या पैशांचं उंगळवाणं प्रदर्शन करणं म्हणजे स्टेटस? काय रे सचिन, स्टेटस म्हणजे काय? अप्पा मी कसं सांगू? मी काय सांगू म्हणजे ग्रॅज्युएट झालायस ना, शब्दांचा अर्थ तुला सांगता येत नाही, नुसते स्पेलिंग पाठ केलेत. नाही अप्पा, स्टेटस म्हणजे प्रतिष्ठा माहितीये मला, पण प्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? मी सांगा ना तुम्हाला काय म्हणायचं. प्रतिष्ठा म्हणजे संयम बाळगणं, प्रतिष्ठा म्हणजे मी कुठं चुकतोय याचा शोध घेणं आणि स्वतःला सुधारणं. प्रतिष्ठेमध्ये स्वतःचं वर्तन असं असावं की ते वर्तन बघून समोरच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, याला प्रतिष्ठा म्हणतात. आधी स्वतः सुधारा आणि मग जगाकडून अपेक्षा करा. असं केल्याने माझा ओम परत येईल? नक्की येणार. ओम नक्की परत येणार. मला सांगून गेलाय तो सुषमा, एक काम आहे तेवढं झालं की आप्पा मी घरी परत येणार. फक्त तो आल्यानंतर त्याची आई त्याला समोर दिसू दे. ही फॅशनेबल मॉम नको. असेल ना अप्पा, तर
मी त्या दिवसाची वाट बघेन. मी स्वतःत नक्की बदल करते. मला मान्य आहे अप्पा माझं चुकलं, पण अप्पा मी स्वतःत बदल घडवेन. मला माझ्या मुलांना सुखी झालेलं बघायचं. तो दिवस येणार, नक्की येणार. मी सांगतो तो दिवस नक्की येणार. या मायेच्या सावलीची माया कधीच संपणार नाही. मर्मबंधातली ही ठेव वाया नाही जाणार. विश्वास ठेव. मला विश्वास आहे, तुही विश्वास ठेव. मी आज जातो, मला बरीच काम आहे. जुलियना, काल जिथे ओम बेशुद्ध पडला होता तिथे तू कशी काय पोचलीस? अच्छा, म्हणजे तुला माझ्यावर संशय आहे तर? नाही, मला नाही आहे. अगं, पण इतरांच्या मनात संशय आहे.